गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाकडी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं असून या अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांची तालिका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार अवताडे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानं अवताडे समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. या पावसाळी अधिवेशनात सन 2024-25 पूर्णकालीन अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी तसंच या मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती कालच आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा येथे बोलताना दिली होती. एकूणच तालिका अध्यक्षपदी आमदार अवताडे यांची निवड झाल्यानंतर आता या मतदारसंघासाठी या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याची घोषणाही लवकरच होईल असा विश्वास आमदार अवताडे समर्थक व्यक्त करू लागले. अध्यक्ष आणि सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे. मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षाच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो. श्री कालिदास कोळंबकर विधानसभा सदस्य, श्री संजय शिरसाट विधानसभा सदस्य, श्री अमीन पटेल विधानसभा सदस्य, श्री किरण लहामटे विधानसभा सदस्य, श्री समाधान अवताडे विधानसभा सदस्य.